कोणके ताई बोला? अध्यक्ष महोदय, हा अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा चौक आहे आणि माझ्या मतदारसंघातला चौक आहे. आणि कुठलाही कार्यक्रम असला, जसं आमदार साहेबांनी सांगितलं की कुठलाही कार्यक्रम असला तर या पुतळ्याच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही. आणि जे कोणी नेते येतात तर त्या चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचं अभिवादन करतात आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आणि ही जी सांगितलं मंत्री महोदयांनी सांगितलं की पाटील साहेबांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी काही खासगी मालकाची जागा आहे हे बरोबर आहे. आणि यामध्ये जे खरं महत्वाचं म्हटलंय की 24/6/2016 जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी अशी कोर्टाचा आदेश आहे. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छिते की 6 डिसेंबर असेल तर त्या दिवशी खूप मोठी आणि 14 एप्रिलला तर एवढी मोठी गर्दी असते की लाखोनं अमरावती शहरातली लोक त्या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात आणि रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत हे चालू असते. आणि अशा माध्यमातून हा महत्वाची पुतळा आहे आणि पुतळ्याला लागून ही प्रायव्हेट लोकांची जागा आहे आणि त्यांनी कोर्टात गेलाय. म्हणून मला या ठिकाणी विनंती आहे की पहिला प्रश्न असा आहे की या कोर्टात 30 तारखेला मला वाटतं 31 जुलैला ही तारीख आहे, तर 31 जुलैच्या तारखेमध्ये मंत्री महोदय मला आपली विनंती आहे स्पेशल काउन्सिल म्हणून आपण जर तिथे उभा केला तर निश्चितच न्याय या ठिकाणी या जागेला मिळेल. म्हणून आपण स्पेशल काउन्सिलची व्यवस्था करून या ठिकाणी या जागेसाठी आपण उभा करणार का आणि या ठिकाणी या सौंदर्यकरणासाठी जी अडचण आहे ती कोर्टाच्या माध्यमात आपण मिळणार का? आपण म्हटलंय की त्यांना बोलवून त्यांच्याशी विचार विनिमय करून करणार आहे, परंतु शेवटी कोर्टाचा मॅटर आहे. म्हणून स्पेशल काउन्सिल म्हणून आपण तिथे उभे करणार का, ही जबाबदारी आपण घेणार का आणि करणार काय आणि त्या या बाजूने आपला निर्णय लावून घेणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा विषय असा आहे की समजा या जागेचा निर्णय कोर्टात झाला तर या ठिकाणी महानगरपालिकेने 3 कोटी 50 म्हणजे 3.5 कोटीच्या जवळपास महानगरपालिकेने पैसा त्या ठिकाणी जमा केलेला आहे, ते जिल्हाधिकारी कार्यालयात जमा आहे. परंतु त्या जागेच्या संदर्भात जर अजून काही पैशाची मागणी झाली तर शासन तो पैसा उभा करणार का, हे दोन प्रश्न माझे मंत्री महोदयांना. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाचं आणखीन ते भव्यदिव्य त्याला स्वरूप यावं याच्याबद्दल काही अध्यक्ष महोदय सर्वांच त्याबद्दल एकमत आहे. आणि म्हणून जी मागणी या ठिकाणी केलेली आहे त्यासाठीच मग खरं महापालिकेने 2016 साली जे जैसे परिस्थिती मान्य उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिला, पुढच्या काही वर्षांमध्ये महापालिकेने त्याचा पाठपुरा करण्याची आवश्यकता होती, ते दुर्दैवाने घडलं नाही. त्यामुळे आता या वादात जाण्यापेक्षा काय झालं नाही का केलं नाही हा मुद्दा आता महत्वाचा नाही. आता जी 31 तारखेला जी सन्मान्य सदस्यांनी महोदयांनी जो उल्लेख केला तर तो त्यामध्ये मी अगोदरच मी म्हटलं होतं की ऍडव्होकेट जनरल आपण ओपिनियन घेऊ आवश्यक, ह्याच आठवड्यामध्ये आम्ही ती त्यांना तशा प्रकारची विनंती करू आणि मग राज्य सरकारच्या वतीने एक विशेष स्पेशल काउन्सिल तर द्यायची आवश्यकता असेल तर ती आपण द्यायची की कार्यवाही करू की ज्यामुळे या स्मारकाच्या कामाला सौंदर्यकरणाचा काम मार्ग मोकळा होईल. आणि म्हणून सरकार त्या ठिकाणी मग आता भूसंपदाची रक्कम अगोदर भरली 2016 जे मूल्यांकन आलं होतं. दुसरा प्रश्न आहे की त्यामध्ये आवश्यक काही थोडीफार रक्कम वाढून द्यावी लागली मंत्री महोदयांनी सांगितलं की त्या ठिकाणी महानगरपालिकेने या ठिकाणी आम्ही सूचना करू, पण मला माझी विनंती आहे शासनाला की महानगरपालिकेने ऑलरेडी 3.5 कोटी रुपये दिलेले आहे, परंतु उर्वरित जी रक्कम लागणार आहे कारण हे महत्वाचा विषय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा सौंदर्यकरणाचा विषय आहे. बाबासाहेबांचा पुतळा आहे ती जागा व्यवस्थित आहे, त्याला लागणारी जी जागा आहे त्याचं आपल्याला सौंदर्यकरण करायचं आहे आणि ज्या मालकाशी आपल्याला वाटाघाटी करायचं आहे ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. परंतु महानगरपालिकेची परिस्थिती जर बघितली तर 3.5 कोटी महानगरपालिकेने दिली आहे, पण उर्वरित रक्कम जी काही लागेल ती शासन देणार का? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा एक सुरुवातीला तर ही जागा आपल्या ताब्यात आली पाहिजे, त्या संबंधित गटांनी जे आहेत त्यांच्याशी माझी व्यक्तिगत चर्चा झालेली आहे की त्यामुळे मूल्यांकन त्यांना मान्य नव्हतं का, कारण 3.5 कोटी जी काही त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे मूल्यांकन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे ती रक्कम भरलेली आहे. आधी त्याला ती मान्य नव्हती म्हणून ते उच्च न्यायालयात गेले. मग अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम या प्रक्रियेमध्ये कायदे विधी व न्याय विभागाचं मत घेऊन तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऍडव्होकेट जनरलचं मत घेऊन त्यामध्ये आपण कारवाई करू स्पेशल काउन्सिल देऊन आणि मग जो काही मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय होईल वाढीव रक्कम द्यावी लागेल का, आणखीन त्याच रकमेमध्ये आपली
त्या आयती रकमेमध्येच जर तो निर्णय झाला तर वाढीव रक्कम द्यायचा प्रश्न नाही, परंतु मान्य न्यायालयाचा जो निर्णय होईल अध्यक्ष मोठ्याप्रमाणे आचार अधीन राहून शासन आवश्यक ती कार्यवाही करेल.